विद्यार्थ्यांनो सर्व नमस्कार. ज्ञानवंदन क्रिएटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, जी तलाठी भरती आहे त्यासाठी आपण जी सिरीज घेऊन आलो आहोत त्यातील विद्यार्थी मित्रांनो टेस्ट क्रमांक 8 आठवड्यामध्ये आपण बघणार आहोत. यादीच्या सर्व ज्या टेस्ट आहेत आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन वॉच करू शकतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारल्यानंतर आपणाला थोडा वेळ असेल, यावेळेत विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करत आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? आपले ऑप्शन आहेत सार्वजनिक सत्यधर्म, दिनमित्र, दिनबंधू की देशबंधू. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी व्हिडिओ पॉज करायचं आणि खाली कमेंट करायचं. तर लक्षात घ्या, सत्यशोधक समाजाचे जे मुखपत्र आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 दिनबंधू. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले? ऑप्शन आहेत महर्षी कर्वे, डॉक्टर बी आर आंबेडकर, गोग आगरकर की पंडिता रमाबाई. तर जे विद्यार्थी मित्रांना उत्तर येत असेल त्यांनी कमेंट करा. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महर्षी कर्वे. यांचं जे स्वप्न होतं SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचं ते त्यांचं विद्यार्थी मित्रांनो पूर्ण झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढीवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण? ऑप्शन बघा, ते ख्रिश्चन धर्माने प्रेरित झाले होते, त्यांचे टिळकांशी मतभेद झाले होते, सनातन लोकांचा त्यांना सोड घ्यायचा होता की ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झालेले होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते म्हणून आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढीवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, गुलामगिरीचे लेखक कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, खूप परीक्षेत हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन बघून घ्या, महात्मा फुले, म गो रानडे, गोपाळकृष्ण गोखले की रामकृष्ण भांडारकर. तर गुलामगिरीचे लेखक कोण आहेत? तर महात्मा फुले हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले? ऑप्शन आहेत 1890, 1892, 1893 की 1894. तर लक्षात घ्या, महात्मे फुले यांचं जे निधन आहे ते 1890 झालं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा क्वेश्चन बघण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे. तसेच जे प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे त्याचं देखील उत्तर खाली कमेंट करायचं. नेक्स्ट, खालीलपैकी कोण भारतीय स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहेत? राणी लक्ष्मीबाई, रजिया सुलतान, सावित्रीबाई फुले की अहिल्याबाई होळकर. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सावित्रीबाई फुले ह्या विद्यार्थी मित्रांनो भारतीय स्त्रियांच्या शिक्षणासाठी विद्यार्थी मित्रांनो जबाबदार आहे. तर मला तुम्ही आता एक प्रश्न विचारतो, त्याचं नाव सांगायचं आहे. पुणे युनिव्हर्सिटी ही जी आहेत ना, पुणे युनिव्हर्सिटी तिचं नामकरण करण्यात आलेलं आहे. तर नामकरण करून आता पुणे युनिव्हर्सिटीचं नवीन नाव काय आहे खाली कमेंट करा. त्यानंतर पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक 7, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? ऑप्शन आहेत राजाराम महाविद्यालय, विलिंग्डन महाविद्यालय, डेक्कन महाविद्यालय की फर्ग्युसन महाविद्यालय. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कधी केली? ऑप्शन आहेत 25 जुलै 1917, 21 नोव्हेंबर 1917, 2 एप्रिल 1894 की 2 जुलै 1917. तर लक्षात घ्या, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा 25 जुलै 1917 केलेली होती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू करण्यात आले? ऑप्शन आहेत 1880, 1881, 1882 की 1883. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात केसरी हे जे वृत्तपत्र आहे ना ते 1881 सुरू करण्यात आले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली? ऑप्शन आहेत मुंबई, नागपूर, पुणे की औरंगाबाद. तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी औरंगाबाद, ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो केली. तसंच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर आपणाकडे विद्यार्थी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात 15,000 प्रश्न असलेली सराव प्रश्नपत्रिका आहेत, ज्यामध्ये आपण बघू शकता आपल्या स्क्रीनवर 100 सराव प्रश्नपत्रिका आहेत. 10 फुल लेंथ टेस्ट आहेत, म्हणजे एका टेस्टमध्ये 100 क्वेश्चन अशा 10 फुल लेंथ टेस्ट आहेत. 52 ऑनलाईन टेस्ट आहेत,
पाठीमागे जेवढ्याही टी सी एसनी परीक्षा घेतल्या त्यांच्या प्रश्नपत्रिका आहेत उत्तरासह, त्यासोबत तलाठी पाठीमागे विचारलेल्या 25 प्रश्नपत्रिका आहेत, त्यासोबत चालू घडामोडी मागील जून ते आत्ताचा जून पर्यंतच्या चालू घडामोडी, त्यासोबत पुरस्कार अर्थसंकल्प, खेलो इंडिया पद्म पुरस्कार, सणउत्सव, भारतीय नृत्य प्रकार, महाराष्ट्र मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ, असे महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचे टॉपिक जे असतात ना ते देखील तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो देण्यात येणार आहेत. ह्या ज्या सराव प्रश्नपत्रिका आहेत यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे. कोणत्या टेस्टमध्ये किती क्वेश्चन आहे हे देखील या ठिकाणी मेन्शन केलं आहे. तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर तुम्ही सुरुवातीला काय करा, 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा आणि व्हॉट्सअप केल्यानंतर मी तुम्हाला पेमेंट कसं करायचं याचा डिटेल देईल. लक्षात घ्या, तुम्ही पेमेंट केल्यानंतर हे जेवढंही कंटेंट आहे त्याचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला PDF स्वरूपात गुगल ड्राईव्ह ॲक्सेस दिला जाईल. 15,000+ क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो, डेली तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करू शकतात, फुल लेंथ टेस्ट सॉल्व्ह करू शकतात, ऑनलाईन टेस्ट देऊ शकतात, ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेत नक्कीच होईल. ज्या विद्यार्थी मित्रांना परचेस करायचं असेल त्यांनी लगेचच विद्यार्थी मित्रांनो 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11, महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यांस चहाचे दुकान कोणी घालून दिले. आपले ऑप्शन आहेत महात्मा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू की वरीलपैकी कोणीही नाही. विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, राजर्षी शाहू महाराज यांनी विद्यार्थी मित्रांनो गंगाराम कांबळे यांस चहाचे दुकान घालून दिले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतर डॅश यांच्याकडे केले. आपले ऑप्शन आहेत आर्य समाज, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज की सत्यशोधक समाज. तर योग्य उत्तर आहे शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतर आर्य समाज यांच्याकडे घालून दिले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट आहे, मी जेवढेही प्रश्न विचारत आहेत ना 20, जे विद्यार्थी सर्व 20 प्रश्नांची उत्तरे कमेंट करतील भलेही चुकले काही प्रॉब्लेम नाही, परंतु मॅक्झिमम प्रश्नांची उत्तरे कमेंट करतील ना त्यांना आजच्या व्हिडिओची PDF विद्यार्थी मित्रांनो मी मोफत देईल. लक्षात घ्या, तुम्ही दिलेले जे कमेंट आहे त्याचा स्क्रीनशॉट मला या ठिकाणी शेअर करायचा आहे. 93 56 25 60 37 तुम्ही स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर आजच्या व्हिडिओची जी PDF आहेत ना ती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फ्रीमध्ये दिली जाईल. तर जो प्रश्न विचारत आहे त्याचा लगेचच कमेंट करा, जे विद्यार्थी कमेंट करतील त्यांना विद्यार्थी मित्रांनो PDF फ्रीमध्ये दिली जाईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 13, राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला. ऑप्शन आहेत 1916, 1917, 1918 की 1919. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा 1917 आपल्या राज्यात आणला. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली. ऑप्शन आहेत सयाजीराव गायकवाड, महाराज भोसले, श्रीपतराव पंतप्रतिनिधी की राजर्षी शाहू महाराज. तर योग्य उत्तर आहे राजर्षी शाहू महाराजांनी मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात केली. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला. 1856, 1857, 1896 की 1866. तर योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 1856 झालेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जनशताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4, सामाजिक न्याय वर्ष म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्यांचं जनशताब्दी वर्ष हे साजरे केलं जातं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, धोंडो केशव कर्वे यांचे कार्य डॅश येथे विस्तारले आहे. तर कमेंट करा, जे विद्यार्थी मित्रांना उत्तर येत असेल त्यांनी लगेचच कमेंट करा. लक्षात घ्या, धोंडे केशव कर्वे यांचं जे कार्य आहे ते हिंगणे या ठिकाणी विस्तारलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, भारतीय बहिकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महात्मा फुले यांनी विद्यार्थी मित्रांनो भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 19, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार होते. आपले ऑप्शन आहेत गोपाळ हरिदेशमुख, बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकर शेठ की गोपाळ गणेश आगरकर. तर लक्षात घ्या, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस गोपाळ गणेश आगरकर हे विद्यार्थी मित्रांनो जबाबदार आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले.
ऑप्शन आहेत मिस मेरी वसतिगृह, मिस रोजी वसतिगृह, मिस क्लार्क वसतिगृह कि मिस विक्टोरिया वसतिगृह। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मिस क्लार्क वसतिगृह सुरू केले। तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने एकूण 20 प्रश्न बघितले आहेत। तुमच्यासाठी होमवर्क म्हणून प्रश्न आहे शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली, राजा राम मोहन रॉय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी दयानंद की गोपाळ गणेश आगरकर। विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा। त्यानंतर ज्या विद्यार्थी मित्रांनी कमेंट केली आहे त्याचा स्क्रीनशॉट मला 93 56 25 60 37 या नंबरवर सेंड करा। तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF मी तुम्हाला सेंड करेल, किंवा तुम्ही कमेंट करा test08 किंवा काय मला मेसेज करताना सांगा, मी तुम्हाला PDF शेअर करेल। तसेच लक्षात घ्या तुम्हाला जर प्रश्न संच ठोकळा पाहिजे असेल ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 4500 प्रश्न, मराठी व्याकरणाचे 1600+ प्रश्न, त्यानंतर इंग्लिश ग्रामरचे 1000+ प्रश्न, बुद्धिमत्ता 1200+ प्रश्न, लक्षात घ्या हे सगळं तुम्ही सेपरेट देखील घेऊ शकता। आणि जर तुम्ही कंबाईन घेतलं तर 799 तुम्हाला हा पूर्ण प्रश्न संच ठोकळा दिला जाईल। सर्व प्रश्न PDF स्वरूपात असणार आहेत, गुगल ड्राईव्ह ॲक्सेस दिला जाईल। खरेदी करण्यासाठी ह्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करायचं आहे। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे। तसंच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहेत ना ज्ञानवर्धन निष्किटर, त्याला देखील जॉईन करू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। थँक्यू।